सव्वा तासापासून आर्यनच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे। आर्यन खानला बेल की जेल असा प्रश्न आता उपस्थित झालाय। किला कोर्टामध्ये आर्यनच्या कोठडीवर फैसला आज होणार आहे आणि मागील सव्वा तासापेक्षा जास्त काळ झालाय। सुनावणी सुरू आहे, युक्तिवाद सुरू आहे, त्यामुळे आज नेमकं काय होणार, आर्यन खानला बेल मिळणार की तो कोठडीमध्ये जाणार, हा फैसला आज होणार आहे। आर्यन खानच्या कोठडीचा फैसला आज होणार आहे। आर्यन खान ड्रग्स तस्करांच्या संपर्कात होता अशी माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे। तर आर्यनकडून तस्करांकडून नेहमी ड्रग्स खरेदी केली जात होती असंही एनसीबीकडून कोर्टात सांगण्यात आलं आहे। परदेशातील ड्रग्स तस्करांशीही त्यांचे संबंध होते। जे आरोपी त्याच्यासोबत आहेत त्यांचेही संबंध परदेशातील ड्रग्स स्मगलरशी होते असाही खुलासा एनसीबीकडून करण्यात आलाय। तर कोर्टामध्ये धक्कादायक युक्तिवाद एनसीबीकडून करण्यात आलाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही कारणेकर या फोन लाईनवर आहेत। वैदेही, काय सांगाल, सव्वा तासापेक्षा जास्त काळ झालाय, आर्यनच्या जी कोठडी वाढवण्यावर जो युक्तिवाद आता सुरू आहे त्याच्यामुळे आता आर्यनला बेल होणार की जेल होणार असा प्रश्न या ठिकाणी पडलाय। काय अपडेट्स मिळत आहेत या युक्तिवादाविषयीचे? नक्कीच पडा, खरं तर अतिशय महत्वाचा युक्तिवाद सध्या कोर्टामध्ये सुरू असलेला बघायला मिळतो आहे। आर्यन खान याला बेल होणार की जेल याच्या संदर्भात प्रत्येकाचं लक्ष खरं तर या ठिकाणी लागलेलं आहे। गेल्या सव्वा तासापासून खरं तर हा युक्तिवाद या ठिकाणी सुरू असलेला बघायला मिळतोय। एकीकडे जर बघितलं तर जे चॅट सध्या डाउनलोड केलेलं आहे एनसीबीच्या हाती लागलेलं आहे त्याच्यामध्ये काही परदेशी लोकांसोबत ड्रग्स संदर्भात चर्चा जी आहे ती आर्यनची झाली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र कुठल्याही पद्धतीचा ड्रग्स पेडलरशी संबंध नसल्याचं मत हे आर्यनच्या वकिलांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये व्यक्त केलेलं आहे। त्याच्यामुळे ज्या ड्रग्स पेडलर संदर्भातलं चॅटिंग सध्या पुढे येताना बघायला मिळतंय किंवा एनसीबीच्या हाती आहे त्या संदर्भात अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी आणि हे संपूर्ण जाळ शोधण्यासाठी आर्यनची कोठडी जी आहे ती अतिशय महत्वाची असल्याचं एनसीबीतर्फे वारंवार सध्या कोर्टामध्ये वरती सांगण्यात आलेलं आहे। एकूण जर बघितलं तर सव्वा तासापेक्षा जास्त वेळ खरं तर झालेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं खरं तर हा युक्तिवाद सुरू असलेला बघायला मिळतो आहे। अगदी त्याच्यामध्ये चॅटिंगचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये केस म्हणून आर्यन गेला होता का या संदर्भातला मुद्दा आहे, तर मर्चंट सोबत आर्यनचे कधीपासूनचे संबंध होते आणि किती कधीपासून या दोघांचं चॅटिंग होतं, हा एक ग्रुप होता, या ग्रुपमध्ये हे ड्रग्स संदर्भात जे आहे ते डिस्कशन झालं असल्याची माहिती देखील एनसीबीनं कोर्टापुढे ठेवलेली बघायला मिळते। त्याच्यामुळे एकूणच वेगवेगळे खुलासे खरं तर या निमित्तानं सध्या समोर आलेले बघायला मिळतात आणि आणखीनही बरेचसे खुलासे होणं बाकी आहे आणि म्हणूनच कोठडी हवी असल्याचं मत एनसीबीकडून वारंवार सध्या सांगितलं जात आहे। निश्चितच वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयीचे अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान हा युक्तिवाद संपल्यानंतर नेमका काय फैसला होतो ते पाहावं लागेल।